शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आबा, भेटून झाला असेल तर पुढच्या कार्याला सुरुवात करा. वय देवा, थांबवा हे सगळं. नंदी, आपांच्या हातून तलवार घ्या आणि आत्ताच आता म्यान करा. नाही नंदी, तू अजिबात किंचितही त्या जागेवरून हलणार नाहीस, हा माझा आदेश आहे. नंदी, तलवार म्यान झालीच पाहिजे, हा माझा आदेश आहे. देवी भैरवा, तुमच्यामुळे मी द्विधा मनस्थितीत आहे. मी करायचं तरी काय? काहीच करू नकोस, शांत राहा. आबा, तुम्ही तुमचं कार्य करा. नाही आबा, तुम्ही हालचाल काहीच करायची नाहीये, काही करायचं नाहीये. तू हे अत्यंत चुकीचं वागतेस जोगेश्वरी. तुम्ही वागत आहात, मला हे सगळं अजिबात मान्य नव्हतं आणि नाहीये. माझ्या कार्यात विघ्न आणू नकोस. याला विघ्न आणणं नाही म्हणत, इतक्या वेळा सांगून सुद्धा तुम्ही पुन्हा त्याच वाटेवर चालला आहात, हे कितपत योग्य आहे. विजया, आता कुठं वाटलं होतं की हे दोघं एकमेकांना ओळखायला लागलेत, एकमेकांना समजून घ्यायला लागलेत, पण हे दृश्य पाहता काहीतरी वेगळंच होणार असं दिसतंय. हो ना, पण आता हा वाद त्यांच्यात अंतर वाढवणारा नको. आणि आता त्यांच्यात वाद चाललेत ही माहिती आपण तक्षक महाराजांना द्यायला हवी. हो, तुमच्या मनात काहीही असो, पण मी तुम्हाला फक्त एकच सांगते, आत्ताच्या आत्ता हे सगळं थांबवा, नाहीतर मी इथून निघून जाईन. तुला जे योग्य वाटतंय ते तू करू शकतेस जोगेश्वरी, पण मी माझं कार्य पूर्ण करणार. म्हणजे माझ्या इथे असण्या नसण्याने तुम्हाला काहीच फरक पडत नाहीये ना? ठीक आहे, करा तुम्हाला जे वाटतंय ते करा, मी चालले. जया विजया, चला माझ्या सोबत. आबा, तुम्ही त्याकडे लक्ष नका देऊ. आता मी जे तुम्हाला सांगतोय ते तुम्ही करा, तुमचं कार्य सुरू करा. वय देवा, बोरा वय तयार. बाबा, आता हे शेवट, हे झालं की माझं मागणं पूर्ण होईल. चार मुलांचा बळी गेलाय, आता ह्याचा. आता तुम्ही मनात दुसरं काही आणू नका, तुम्ही केवळ तुमचा शब्द पाळताय. आता ह्याचा बळी दिला की तुमचं वचन पूर्ण होईल आणि मीही तुमच्यावर प्रसन्न होईल. ये पोरा मोरे ये. नाही बाबा, नाही, मला नाही जमणार, मला नाही मारायचं. आबा आबा, ते तुमचं देव आणि तुम्ही काय ते बघून घ्या, मला नाही जमणार. घेऊ, मी चाललो.
अरे ये म्हणतोय ना, अरे पकडा पकडा त्याला, कुणीतरी पकडा त्याला, पकडा त्याला. बघितलंस विजया किती अस्वस्थ झाली आहे जोगेश्वरी ती? अगं होणारच ना, या आधी असं कधीच पाहिलं नाहीये तिने. बघितलं नाही का जया किती क्रूरपणे त्या मुलांचा बळी घेतला गेला? मला तर असं वाटत होत की हे सगळं बघून मी एका क्षणी मी कोसळून जाईल की काय, पण नशीब तसं काही घडलं नाही. पण मला अजूनही कळत नाहीये की भैरवनाथ असं का वागतायत. याच्या मागे काहीतरी कारण असणार, त्याशिवाय भैरवनाथ असे वागणार नाही. अगं कसलं कारण जया, आणि जरी असलं तर त्यामागे जीव घेणं हे काय? याआधी भैरवनाथ असं कधीच वागले नाही, उलट ते भक्तांसाठी धावून गेलेत. पण आता तर वेगळंच दृश्य दिसतंय. अगं तेच तर म्हणते मी, याच्या मागे काहीतरी कारण असणार, त्याशिवाय देव असे वागणार नाही. अगं आबांसाठी भैरवनाथ एवढं लांब जायचे, विडा खायला जायचे. आराध्य आणि भक्त यांच्यातलं गोड नातं आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. तरीही तुला असं वाटतंय की भैरवनाथांच्या यामागे काहीतरी हेतू असणार आहे? हो, कारण परिस्थितीच तशी झालीये. मी मला वाटणं स्वाभाविक आहे, मलाच काय जोगेश्वरीला सुद्धा तेच वाटत असणार आहे. तिने इतक्या वेळा सांगून सुद्धा भैरवनाथांनी तिचं एक ऐकलं नाही. आता तुम्ही माझं मागणं पूर्ण करू शकता हे मला समजलं. मला तुमच्या पाचही मुलांचा जीव द्यावा. एक म्हणता म्हणता तुम्ही तीन तीन जीवांचा प्राण घेत आहात. मी हे सगळं का करतोय हे फक्त मला माहिती आहे. हे आम्हाला कारण कळू नाही शकत का? नाही. अगं यामागे काहीतरी योजना असणार, त्याशिवाय ते असे वागणार नाहीत बघ. अगं बघ, उत्तर द्यायचं होतं की त्यांनी की ते सगळं हे का करतायत म्हणून. का नाही बोलले ते, फक्त एकावर एक बळी घेत गेले. मला आबांच्या पाचही मुलांचा जीव हवा आहे आणि तो त्यांना द्यावाच लागेल, तेव्हाच माझं मागणं पूर्ण होईल. नाही घेणार आबा कोणाचा जीव. का घ्यावा त्यांनी? केवळ तुम्ही सांगत आहात म्हणून? या पुढे मी हे होऊ देणार नाहीये. योगेश्वरी, माझ्या कार्यात व्यत्यय आणू नकोस. बिचारे आबा, निदान त्या आबांचा तरी विचार करायला हवा होता त्यांनी. अगं देवांचं ध्येय आणि उद्दिष्ट काहीतरी वेगळं असणार. अगं आज का ओळखतोय आपण त्यांना? तसं तर ध्येय आणि उद्दिष्ट तक्षक महाराजांचंही वेगळं आहे. त्यांच्याकडे बघ, आजवर काय आपण आपल्या राज्यात कमी शिक्षा होताना बघितल्या आहेत का? तुला आठवतंय एकदा एका धनिकाने एका सामान्य व्यक्तीवर चोरीचा आरोप लावला होता की त्याने त्यांचे सोने चोरले आहे म्हणून. पण महाराजांनी त्यांना दोघांनाही बोलून न्यायनिवाडा सुरू केला. तेव्हा कळालं की त्या व्यक्तीची काहीच चूक नाही, चूक होती तर त्या धनिकाची. कारण त्याला त्या माणसाची जमीन हवी होती आणि म्हणून त्यांनी हे सगळं केलं. पण महाराजांनी खरं काय ते सिद्ध केलं आणि त्या धनिकाला शिक्षा केली. पण हे काय, इथे तर काहीतरी वेगळंच चालू आहे. पण इतर शिक्षा नाहीये ना विजया, तू असं का म्हणतीयेस? मीही तेच म्हणतीये जया, ही काही शिक्षा नाही ना, मग हे असं का केलं देवानी? जया, अगं जोगेश्वरी इतक्या वेळा बोलून देखील भैरवनाथांनी तिचं एक ऐकलं नाही. निदान तिच्या बोलण्याचा मान तरी राखायला हवा होता. आणि ती जाते असं म्हणाली तरी देव काहीही बोलले नाहीत. माझ्या कार्यात विघ्न आणू नकोस. आत्ताच्या आत्ता हे सगळं थांबवा, नाहीतर मी इथून निघून जाईन. तुला जे योग्य वाटतंय ते तू करू शकतेस जोगेश्वरी, पण मी माझं कार्य पूर्ण करणार. मान्य, तुला हे पटलेलं नाहीये, मलाही नाही पटलंय, पण याच्या मागे काहीतरी कारण असणार, ते तेव्हाच तेव्हा बघू. पास काय चाललंय का तुमचं? हा कशाला आपापसात भांडताय? इथे मी एकांतात आलीये तर इथे सुद्धा तुमचं वेगळंच काहीतरी सुरू आहे. मला ना एकांतात विचार करायचा, त्यामुळे शांत बसा. कसला विचार? शांत राहा जोगेश्वरी, कसलाही विचार करू नकोस आणि वाईट विचार तर अजिबात करू नको. मला मान्य आहे की भैरवनाथांनी तुझं ऐकायला हवं होतं, तुझं म्हणणं असं डावलून द्यायला नको होतं. थोड्या अंशी का होईना तुझं ऐकायला हवं होतं, पण या सगळ्याचा विचार करणार असेल तर त्याला काहीच अर्थ नाहीये. त्यामुळे तू आत्ता शांत राहा. कशी शांत राहू? सांग ना कशी शांत राहू?
यांचं वागणं ना मला अयोग्यच वाटलंय. अगं एक साधा माणूस त्यांचा इतका निस्तिम भक्त होतो, मनोभावे त्यांची भक्ती करतो, त्यांना पान विडा देतो आणि त्याच्या बदल्यात हे काय मागतात? तर बळी काय मिळणार आहे हे सगळं करून? आणि असं कोणतं समाधान मिळणार आहे ग या सगळ्या? एकदा, फक्त एकदा तरी त्यांनी हे करण्याआधी विचार करायला हवा होता. देवांनी जर हे असं मागणं मागितलं तर देव आणि दानव यांचा काय फरक उरला? अगं याच्या मागे नक्कीच काहीतरी योजना असणार त्यांची. जया, जीव घेण्यात कसली आली योजना? ते पोरार थांबकीर, अरे थांबकीर पोर आहे थांब. हा कसला गोंधळ सुरू आहे तिकडे? थांब, मी बघते. थांबा थांबा, काय झालं? कसला गोंधळ सुरू आहे? हा आबांचा पाचवा मुलगा पळून गेला. काय? हो, काय झालं जया, कसला गोंधळ सुरू आहे तिकडे? अगं आबांचा पाचवा मुलगा पळून गेला. ते पोर अरे थांब की रे, अरे थांब की रे पोर आहे थांब, अरे जाऊ नको थांब की रे पोर. हा असा का पळतोय? जीव वाचवण्यासाठी का काहीतरी वेगळं कारण असेल? अगं बघितलं नाही का जया, आबा पण त्याच्या मागे पळतात. म्हणजे हे दोघे पळून चाललेत की तो मुलगा पळून चाललाय आणि आबा त्याला थांबवतात? काहीच कळत नाहीये. तिथे नक्कीच काहीतरी घडलंय, आपण जाऊन पाहू. चला हे पोरा, हे पोरा अरे थांब की रे, ए थांब की रे. अरे तू नाही थांबलास तर देवांचं मागणं कसं पुरं होणार? अरे थांब की रे, अरे देव रागाव त्याला आपल्या. अरे थांब की रे, का असा म्हाताऱ्या बापाला त्रास देतोय? अरे का परीक्षा बघतोय? अरे थांब की रे, तुझ्या माग पळवण अभी मला. अरे थांब की रे पोरा. देवा देवा मला माफ करा, देवा मला माफ करा. तुमचं मागणं म्या नाही पुरं करू शकत देव. एक एक म्हणता म्हणता ते माझ्या चार पोरांचा बळी दिला देवा. परी पाचवा त्याच्या मनात काय आहे काय समजन असं झालंय बघा देवा. काय समजन असं झालंय? अरे थांबू नकस, अरे पळ 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 इथन. अरे कोणानं जर खावलास तर फुकटचा बळी जाईल रे तुझा. अरे तुझा बाप सुद्धा आता तुला दया माया नाही दाखवणार. अरे आता तो तुझा नाही राहिलेला, आता तो देवाचा भगत झालाय भगत. तू पळ, तुला जर जीव वाचवायचा असेल तर पळ तू. तेव्हा मी तुमचं मागणं नाही पुरं करू शकत तेव्हा ते नाही पुरं करू शकत. तुमचं मागणं मी अपुरं ठेवलं तेव्हा मी अपुरं ठेवलं तेव्हा तेव्हा आता आता शेवटचा म्हणून माझाच बळी घ्या देवा. शेवटचा म्हणून माझाच बळी घ्या देवा. तुमचं मागणं पुरं करा देवा. माझा बळी घ्या, तुमचं मागणं पुरं करा देवा. अहो हे सगळं काय सुरू आहे? त्या आबांचा मुलगा पळतोय, त्याच्या मागे वयस्कर माणूस धाव धाव धावतोय. कशासाठी सुरू आहे हे सगळं? आता चार जण झाले, हे पाचव्यासाठी सुरू आहे का? त्याचा सुद्धा जीव घ्यायचा आहे तुम्हाला? पण का घ्यायचा आहे त्याचा सुद्धा जीव? याच उत्तर द्या म्हणाले तर तुम्ही उत्तर देत नाही आहात, कारण ते तुमच्याकडे नाहीच आहे. का करताय तुम्ही हे सगळं? इतके वेळा सांगते की नका करू नका करू. मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे आल्यावर हा वेळ फक्त आपला असेल म्हणून, पण इथे आल्यापासून तुमचं वेगळंच काहीतरी सुरू आहे. तुम्ही भक्तांना भेटणार नाही हा शब्द दिला होता मला, पण तुम्ही भक्ताला दृष्टांत देऊन इथे बोलवून घेतलं. बरं ठीक आहे, भक्ताला बोलवलं मी समजू शकते, कारण आबांवर तुमचा जीव आहे, प्रेम आहे,
पण त्यांच्यासोबत त्यांच्या पाचही मुलांना बोलवून घेतलं आणि त्यापैकी त्यांच्या चार मुलांचा बळी घेतलं. इतकं ओरडून सांगत होते मी तुम्हाला की असं नका करू, पण तरीही तुम्ही तुमच्या मतावर ठामच राहिलात. कशासाठी आलोय आपण इकडे? मी इतके दिवस तुम्हाला समजून घेतलं, आपण एकमेकांना समजून घेतलं, एका नवीन प्रवासाला सुरुवात करत होतो आपण. त्याआधी तुम्ही हे सगळं केलं, हे सगळं होऊनही जर तुमची ही अपेक्षा असेल ना की मी हे समजून घेईल, तर मला ते जमणार नाही. मी हे सगळं समजून घेऊ शकत नाही. इतके दिवस तुम्ही मला म्हणत होतात की जोगेश्वरी मला तुला वेळ देता येत नाहीये, माझे भक्त मला महत्वाचे आहेत, त्यांच्या अडी अडचणी ह्या मला महत्वाच्या आहेत. मग असे देव ज्यांना भक्त इतके महत्वाचे आहेत, स्वतःपेक्षा जास्त प्रिय आहेत, तेच भैरवनाथ असे का वागतायत? प्रजेचं रक्षण म्हणता म्हणता तुम्ही प्रजेचा जीव घेऊ शकतात, मी हे नाही समजून घेऊ शकत आहे. मी तुम्हाला शेवटचं सांगते, थांबवा हे सगळं आता तरी. विनंती करते हवं तर मी तुम्हाला, पण थांबवा आता हे सगळं, नाही सहन होते, थांबवा हे. प्रधानजी, प्रधानजी हो, तुम्ही तरी काहीतरी समजून सांगा ना यांना. तुम्ही का असे शांत आहात, काहीच का बोलत नाही आहात? तुम्ही शांत आहात याचा अर्थ काय? म्हणजे हे जे काही वागतात ते सगळं पटतंय तुम्हाला? हे जे काही करतायत हे सगळं सगळं मान्य आहे तुम्हाला? अहो, इतर वेळी एवढे चांगले उपदेश देत असता, इतकं चांगलं सुचवत असता, मग आता का शांत बसले आहात? तुम्ही का नाही सांगत यांना की थांबवा हे सगळं? ते ऐकतात तुमचं. दुर्गा देवी त्यांचं राहू देत, पण तुम्ही का माघारी घेताय? तुम्ही का शांत आहात? हे सगळं व्हावं ही तुमची इच्छा आहे का? की ह्या सगळ्या मागे काहीतरी कारण आहे असा विश्वास आहे तुमचा? जर असं असेल तर ज्या हक्काने तुम्ही आम्हाला इथे यायला सुचवलं त्याच हक्काने तुम्ही यांना विचारा की ते हे सगळं का करतायत, कशासाठी करतायत. मला नाही, पण निदान तुम्हाला तरी ते उत्तर देतील. बोला दुर्गा देवी. जोगेश्वरी, हे बघ, आम्हासनी तुझ्या भावना कळत्यात, पण भैरवा पुढं आम्ही कसं बोलणार? आणि कसं आहे, किती बी झालं तरी यो भैरवा आणि आबा ह्यांच्यातला प्रश्न आहे, तेव्हा आम्ही हो ना. मग जसं तुम्ही मी आणि हे यांच्यातले प्रश्न सोडवताना हक्क दाखवतात, तर मग आता का माघार घेत आहात? त्यांना सांगा की हे सगळं अयोग्य आहे, ते जी मागणी करत आहेत ती चुकीची आहे. जोगेश्वरी थांब, तू का त्यांना बोलायला भाग पाडतेस आणि का बोलतील त्या? त्यांचं बरोबर आहे कि हा आबा आणि माझ्यातला प्रश्न आहे, एक आराध्य आणि भक्त यांच्या नात्यातली गोष्ट आहे. मी त्यांच्याकडे काय मागायचं काय नाही, कसं वागायचं कसं नाही, हा सर्वस्वी माझा निर्णय आहे आणि त्यात कोणीही बोललेलं मला चालणार नाही. आबाकडे मी काय मागायचं ते मी ठरवे. मी नाही म्हणतच नाहीये, पण म्हणून तुम्ही असं काही मागणार का? एक आराध्य आपल्या भक्ताच्या चांगल्याचाच विचार करत असतात, त्यांना कळत असतं की त्यांच्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ते. तसं मला देखील कळत की आबासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे, म्हणून त्यांची मुलं मारून टाकणं हे योग्य आहे हे असं समजवत आहात का तुम्ही मला? बाकीचे भक्त काय विचार करतील तुमच्याबद्दल? देव ही असली मागणी करतात, भक्तांच्या नात्यातल्या लोकांचा जीव मागतात, उद्या ही वार्ता सगळीकडे पसरेल,
मग तेव्हा काय उत्तर देणार आहात तुम्ही? आताच ह्या सगळ्या बाबतीत तुम्ही अनुत्तरित आहात आणि तुम्ही असे शांत राहत आहात याचा अर्थ हाच आहे की तुमच्याकडे ह्या सगळ्यावर उत्तर नाहीये. तर उद्या भक्तांना तरी काय सांगणार आहात तुम्ही? मला हे सगळं पटत नाहीये. भैरवा, आता तुझ्या पुढे बोलणं म्हणजे आणि हे समज घडत असताना बोलायला मला भी जड जात होत. पर मला असं वाटतंय का हे समज तू थांबवाय पाहिजे, चार पावलं मागही आय पाहिजे. भैरवा थांबव हे समज. अगं भैरवा. होय भैरवा, आम्ही कधीच विचार केला नव्हता की तू असं काही वागशील. अनपेक्षित आहे सगळं. सोडून दे त्या मुलाला, नको घेऊस त्याचा बळी. वय थांबव हे भैरवा. आम्ही समजे जण तुला जीव तोडून सांगतोय असं समज. तुला जर आम्ही समजी चुकीचं वाटत असेल तर वाटू दे, पण आता थांबव. झालं तुम्हा सर्वांचं? आतापर्यंत पाहिलं ना, इथून पुढचं देखील पहा, मग तुम्हाला कळेल की मी असं का बघतोय ते. तुमच्या मनात असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळून जाते आणि मी तुम्हाला काहीही सांगायची गरज नाही पडणार. काय झालं आबा, कुठे आहे तुमचा मुलगा? माफ करा देवा, मला माफ करा. माझं मागणं असं अपूर्णच राहणार का देवा? आता एकच आहे, माझं जीव घ्यान, तुमचं मागणं पूर्ण करा देवा. जा आबा, माझं मागणं पूर्ण नाही झालंय. मग आता या चारही मुलांचा बळी देखील व्यर्थ ठरलाय. घेऊन जा त्यांना. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.